मैं हूं सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। पनवेल से एक चोरी की खबर सामने आई है। चोरों ने घर में घुसकर 15 तोला सोना और 1.5 लाख तक की चोरी की है। जानकारी के मुताबिक जिस घर में चोरी हुई है वो एक व्यापारी का घर था। चोरों ने व्यापारी के घर को ही अपना टारगेट बनाया क्योंकि अक्सर व्यापारियों के पास ही इतना कैश होता है। चोरी की खबर मिलते ही मामला पनवेल पुलिस स्टेशन में दर्ज हुआ है। 15 तोला गहना गणेश उत्सव में इस्तेमाल होने वालों में से था। मामला दर्ज होने के बाद से ही पनवेल पुलिस के वरिष्ठ पुलिस रविंद्र तोड़कर और उनकी टीम घटनास्थल पर पहुंचकर जांच में जुटी है। कौन जे आहेत त्यांची चकपिटाची गिरणी आहे आणि त्यांच्या गिरणीच्या मध्ये जे काही व्यवसायातून जे काही त्यांची रक्कम गोळा होते प्लस त्यांच्या घरी दागिने त्यांच्या मिसेस जे आहेत ते कपाटामध्ये ठेवतात तर अज्ञात इसमाने कावलं काढून घराची त्यांच्या या घरामध्ये येऊन त्यांनी रात्री 3 सुमारास कौलं काढून आतमध्ये प्रवेश करून कपाटामध्ये चावी जी आहे चावीने कपाट खोलून त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ही चोरी केलेली आहे। सुरुवातीला घटनास्थळी भेट घेतल्या दिल्यानंतर असं लक्षात येतं की कोणीतरी ओळखीच्या माणसाने ही चोरी केलेली आहे। तपासाचा भाग आहे, आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भेटी दिलेल्या आहेत। आम्ही हा गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू। साधारणतः 13 तोळा सोनं आहे प्लस रोख 1 लाख रुपये कॅश आहे। एवढं सगळं सोनं चोरलं गेलेलं आहे। तरी मी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला जे काही सोनं असेल आपल्या घरामध्ये किंवा रोख रक्कम असेल त्यासाठी लॉकरचा उपयोग केलेला पाहिजे आणि सुरक्षितेची साधनं म्हणून दरवाज्यांना सेफ्टी डोअर लावला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपलं एखादं मौल्यवान वस्तू आपल्या घरात असेल तर त्याची ती डोळ्याखाली नजरेखाली ठेवलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी आहेत। आता गुन्हा घडलेला आहे, आता त्याचं डिटेक्ट कसं करायचं त्याचं काम आम्ही करणारच आहोत।